आता कंपल्सर होतं ना, एक तारखेपासून का? हां आता, अच्छा अच्छा आता आता असं होणार म्हणजे ठीक आहे. तर मी आणि माझी बायको पुण्यातून लक्ष्मी रोडनी चाललो होतो. आता मला माहिती होतं की आज स्ट्रिक्ट आहे, कारण आपले बरेच ट्रेनिंग मी देतो. मी बेल्ट लावला, बायकोला म्हणलं तो पट्टा लाव, ती म्हणली नाही लावला तर काय होईल, म्हणलं पोलीस पकडेल, ती म्हणली पकडल्यावर पाहू, काय बोलणार. तसंच आम्ही पुढे आलो त्या जंगली महाराज रोडनी बालगंधर्व थिएटरजवळ आलो. तिथे आल्याबरोबर ट्रॉफिकवाल्यांनी शिट्टी मारली, मी गाडी बाजूला घेतली, तो पावती पुस्तक घेऊन आला. तो म्हणला साहेब बेल्ट कुठे आहे? म्हणला हा काय? तो म्हणला त्यांचा. म्हणला हवालदार साहेब माझी बायको माझं ऐकत नाही. तुमची बायको तुमचं ऐकत नाही, आपण दोघांनी काय करायचं? हे ऐकल्याबरोबर त्यांनी पावती पुस्तक बंद केलं आणि मला म्हणला हे मात्र बरोबर. आणि नंतर तो बायकोकडे वळून म्हणला ताई आज फार स्ट्रिक्ट आहे, मी सोडतो पण पुढचा हवालदार पकडेल पट्टा लावा. आणि मला म्हणला आता तर एवढा दम दिल्यावर काय विषादा नाही म्हणायची, आता तिच्याकडे काय मार्ग नाही असा विचार मी हवालदार करत असताना बायको जी माझ्या शेजारी बसली होती तिने कारचा दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवर जाऊन बसली, कारण मागच्या सीटला पट्टा नाही. ती मागच्या सीटवर जाऊन बसल्यानंतर हवालदारने पुन्हा खिडकीतून मुंडकं आत घातलं आणि मला म्हणला साहेब तुमचं जरा कठीणच आहे हो.